सोमवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवरची सुनावणी लांबणीवर गेली आहे। आता यावर 3 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे, मात्र तत्पूर्वीच ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्ज्वल निकम यांनी निकालाबाबत नेमकं काय भाष्य केलं होतं आणि नेमकं हे प्रकरण काय होतं ते पाहूया। शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधातल्या ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे। आता 3 आठवड्यानंतर यावर सुनावणीची शक्यता आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल याचिकेवर ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। या केसबाबतची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला होता। शिवसेना पक्षाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरूपी संस्थापक राहतील अशी घटना होती, मात्र निवडणूक आयोगाने त्यांना लोकशाहीमध्ये कोणतेही पद हे तहहयात राहू शकत नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर बाळासाहेबांना निवडणूक करून अध्यक्ष केलं गेलं होतं। एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेना पक्षाची घटना ती घटना रजिस्टर झाली आहे की नाही आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षांचे पदाधिकाऱ्यांचं बलाबल कोणाच्या बाजूने हा प्राथमिक मुद्दा राहू शकतो। तर उबाठा शिवसेनेचे खासदार असलेल्या संजय राऊतांनी संसदेतले खासदार आणि विधिमंडळातले आमदार पक्ष सोडून गेले परंतु पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही असे खंडपीठाचे निर्देश आहेत, त्यामुळे शिवसेना हा पक्ष एकसंध आहे आणि एकसंध राहील। तसंच आमदार पात्रतेच्या संदर्भात जो वेळकाढूपणा सुरू आहे त्यावरही राऊतांनी हल्लाबोल केला। विधिमंडळातले किंवा संसदेतले काही आमदार किंवा खासदार गेले सोडून म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाही, हे चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठाचे हे निर्देश, त्याच्यामुळे शिवसेना ही एकसंघ आहे एकसंघ राहील। त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाकडून नेमका कुणाला दिलासा मिळतो हे आता 3 आठवड्यानंतर स्पष्ट होईल। शिवाय त्यानंतर राज्यातल्या राजकारणाला सुद्धा कदाचित एक नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।